ओके तर आज आपण जो इतिहासाचा पर्यावरणीय दृष्टिकोन ज्याला म्हणतात त्याची चर्चा करणार आहे आणि याच्यामध्ये डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी फार महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. तर बघा, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना इकोलॉजिकल अप्रोच टू हिस्ट्री, ते इकोलॉजी कशाला म्हणायचं मेनली, तर मनुष्याचं जे इंटरॅक्शन असतं एन्व्हायरमेंटच्या सोबत त्याला आपण इकोलॉजिकल स्टडी साधारणतः म्हणतो. आणि इतिहास हा या इकोलॉजीनी प्रभावित झालेला असतो, आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाने नशीलच प्रभावित झालेला असतो. याची चर्चा आपण अनल हिस्टोग्राफीची जेव्हा आपण चर्चा केली मागच्या सेमिस्टरमध्ये तेव्हा आपण याच्याबद्दल याचा उल्लेख आलेला आहे. तर ज्या पद्धतीने पर्यावरण हे मनुष्याला प्रभावित करतं तसंच मनुष्य सुद्धा आपल्या ऍक्टिव्हिटीजने पर्यावरणाला प्रभावित करत असतो. जसं की अगदी सुरुवातीला मनुष्य हा फक्त खाद्यान्न गोळा करून राहायचा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जनावरं पाळायला सुरुवात केली, तर जनावरं पाळायसाठी तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचा आणि तिथे मग ती जनावरं ते जे फॉडर असतं किंवा ते जे गवत असतं खाऊन संपवायचे आणि मग त्या माणसाला आपले जनावरं सोबत दुसरीकडे जावं लागायचं. त्याच्यानंतर जेव्हा ऍग्रिकल्चर शेती फार मोठ्या प्रमाणात करायला लागले तेव्हा जंगलाची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आणि मग जंगलाची फार मोठ्या प्रमाणात तोड केल्यानंतर तिथे ती जमीन शेतीसाठी उपलब्ध झाली, पण ही जंगलाची फार मोठ्या प्रमाणात तोड केल्यामुळे निश्चितच एन्व्हायरमेंटला त्याच्यामुळे प्रभावित झालेला आहे. पण आता त्याच्यानंतर मात्र जेव्हा आधुनिक काळामध्ये जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरण सुरू झालं तेव्हा या औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहे, कारण आपण पर्यावरणाला फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित केलेलं आहे आणि त्याचे विपरीत परिणाम हे सर्वसाधारणतः सगळीकडे दिसून येतात. आणि हे पर्यावरणीय इतिहास कशाला म्हणतात हे डोनाल्ड वोस्टर या अमेरिकेतल्या एका विचारवंतांनी आपलं पुस्तक नेचर्स इकॉनॉमी हिस्ट्री ऑफ इकॉलॉजिकल आयडियाज या पुस्तकामध्ये पर्यावरणीय इतिहास कशाला म्हणतात हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच पर्यावरणाचे काय परिणाम माणसावर होतात याचं एक खूप सुरुवातीला ज्या पुस्तकामध्ये विश्लेषण करण्यात आलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सायलेंट स्प्रिंग. अमेरिकेमध्ये कसं औद्योगिकरणामुळे पर्यावरण दूषित होत गेलं याची चर्चा या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. आता रामचंद्र गुहाकडे वळूया. 1958 साली देहरादून येथे रामचंद्र गुहाचा जन्म झाला होता आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं इकॉनॉमीचं अध्ययन केलं. त्याच्यानंतर ते IIM कोलकात्याला त्यांनी सोशल हिस्ट्री ऑफ फॉरेस्ट या विषयामध्ये PhD केली. त्याच्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड, येल, कॅलिफोर्निया, IIS बेंगलोर या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अध्ययन केलं आणि ते एक इतिहासकार ऑथर म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी एन्व्हायरमेंट, पर्यावरण, सामाजिक इतिहास, राजनीतिक इतिहास आणि क्रिकेटचा इतिहास याच्यावरची पुस्तकं लिहिली. त्यांची महत्त्वाची पुस्तकं ही आहे द अनक्वाइट वूड, इकॉलॉजिकल चेंज अँड पीझंट रेझिस्टन्स इन द हिमालया, द फिसर्ड लँड अँड इकॉलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया, हाऊ मच शुड अ पर्सन कन्झ्युम थिंकिंग थ्रू द एन्व्हायरमेंट, देन इकॉलॉजी अँड इक्विटी दॅट इज विथ माधव गाडगीळ. त्यानंतर एन्व्हायरमेंटलिझम ग्लोबल हिस्ट्री हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्याच्यानंतर अँथ्रोपोलॉजिस्ट अमंग द मार्क्सिस्ट हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इंडिया आफ्टर गांधी. अर्थात एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून सुरुवातीची पुस्तकं ही जास्त महत्वाची आहेत. त्याच्यानंतर आता आपण यांच्या एकेका पुस्तकाचं थोडंसं विस्तृत विश्लेषण करण्यास करूया. रामचंद्र गुहांचं हे जे पुस्तक आहे द अनक्वाइट वूड, या पुस्तकामध्ये ब्रिटिशांनी जी ज्या पद्धतीची फॉरेस्ट नीती, जंगलची नीती ही भारतामध्ये आणली त्याच्यामुळे कसं एन्व्हायरमेंटला फार मोठ्या प्रमाणात हानी झाली याची चर्चा ते या पुस्तकामध्ये करतात. सर्वसाधारणतः ब्रिटिशकालीन जो ब्युरोक्रेसी असायची किंवा ब्रिटिशकालीन जे रेकॉर्ड असायचा ते सर्वसाधारणतः त्या जंगलाच्या आजूबाजूला राहणारे जे खेडूत असायचे, खेड्यातले लोक, ते जंगल तोडतात, जंगलातली झाडं तोडतात आणि त्यांना एन्व्हायरमेंट बद्दल काही समजत नाही असं सगळं त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये लिहून आपल्या डायरीमध्ये आपल्या रेकॉर्डमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण याला रामचंद्र गुहा हे चॅलेंज करतात. ते सांगतात की एन्व्हायरमेंटला मोठ्या उत्तराखंड या प्रांतामध्ये फार मोठ्या प्रमाणात जंगलतोड होण्यासाठी मुख्यपणे कारणीभूत जी आहे ते ब्रिटिश सरकार आहे.
कारण ब्रिटिश सरकारने तिथले जे ट्रॅडिशनल झाडं वगैरे होते ते सगळे तोडले आणि अशा पद्धतीचे झाडं तिथे लावले की ज्याचं लाकूड हे त्यांच्या इंडस्ट्रीसाठी कामात येईल. त्यांना रेल्वेचं नेटवर्क पूर्ण भारतामध्ये पसरवायचं होतं, तर आधी रेल्वेच्या रुळाखाली लाकडाचे प्लँक लावायचे, लाकूड लावलं जायचं, लाकडाच्या पाट्या लावल्या जायच्या. तर अशा मोठ्या मोठ्या पाट्या निघतील अशा पद्धतीची झाडं त्यांनी लावल्यामुळे तिथली जी जमिनीची धूप, जे आधी सुरुवातीला तिथे डेव्हलप झालेली नॅचरली विकसित झालेली झाडं होती, ती जमिनीचा जो धूप, जमिनीचा जो ज्याला म्हणतात ना लँडस्लाइड, ते थांबून ठेवायचे, ते झाडं राहिले नाही. आणि ही झाडं मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी आधी लावली पण नंतर कापून नेली, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. आणि मग त्याच्या विरुद्ध या लोकांनी तिथे आंदोलन केली, या सगळ्या गोष्टीचा इतिहास त्यांनी अनकॉइट वूड या पुस्तकामध्ये घेतला आहे. तुम्हाला पुस्तकाची नाव, पुस्तकाचा मुख्य विषय काय होता हे सगळं माहिती पाहिजे. आणि तसंच त्याच्यानंतरच पाहतो की तीच ब्रिटिशांची जी कॉलोनियल पिरियड मध्ये ब्रिटिशांची जी नीती होती, स्वातंत्र्य भारतामध्ये सुद्धा सरकारनी ते काही फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये बदल आणलेले दिसत नाही. त्याच्यामुळेच तिथल्या लोकांना या भारतीय सरकारच्या नीतीविरुद्ध तिथे चिपको आंदोलनासारखी आंदोलनं सुरू करावी लागली. बरं, आता त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे पुस्तक आहे ते आहे दिस फिसर्ड लँड अँड इकोलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया. हे माधव गाडगी आणि रामचंद्र गुहा यांनी दोघांनी मिळून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इकोलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया हे आपण बघतो. आणि त्याच्यामध्ये सस्टेनेबल आणि अनसस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस याची चर्चा केली. सस्टेनेबल म्हणजे काय, जे लॉंग टर्म तुम्ही जाऊ शकता, लॉंग टर्म ते रिसोर्सेस नष्ट होणारे नाही आहे. उदाहरणार्थ सूर्यकिरणाचा उपयोग करून जर का तुम्ही वीज निर्मिती करत असाल, आजकाल ते बरेच ठिकाणी होतं, सोलर पॉवर किंवा त्याच्यावरून तुम्ही जर का जेवण बनवत असाल तर ते सस्टेनेबल आहे, कारण सूर्यकिरण आपल्याला मिळत राहणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर का आपण पेट्रोलचं किंवा दगडी कोळशाचा फार मोठ्या प्रमाणात जर का उपयोग करायला लागलो तर एक ना एक दिवस तो साठा संपणार आहे. त्यामुळे इकॉनॉमी जर का आपली पेट्रोलवर आधारित असली तर अर्थातच ती काही सस्टेनेबल म्हणता येणार नाही. आपण ती संपवून टाकू पुढच्या जनरेशनला किंवा त्याच्या काही जनरेशन नंतर त्या सगळ्या गोष्टीची उणीव हे आपल्याला मिळेल. उदाहरणार्थ सौदी अरेबिया वगैरे, तिथनं तेल काढून ते लोक विकत आहे आणि फार ऐषारामाचं जीवन जगत आहे, पण एक ना एक दिवस ते तेल संपणार आहे आणि अशा वेळी मग येणाऱ्या जनरेशनला फार प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती सस्टेनेबल म्हणता येणार नाही. तर सस्टेनेबल यूज आपण रिसोर्सेसचा करायला पाहिजे. आणि सस्टेनेबल यूज कशाला म्हणतात, अनसस्टेनेबल कशाला म्हणतात हे ते या पुस्तकामध्ये विस्तृत प्रमाणात त्यांनी डिस्कशन करून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पार्ट वन जे आहे त्याच्यामध्ये या पुस्तकाचे वेगवेगळे पार्ट आहे. तर या पार्ट वन मध्ये मोड ऑफ रिसोर्सेस यूज ते हिस्टॉरिकली अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतात. जसं की सगळ्यात सुरुवातीला गॅदरिंग अँड शिफ्टिंग कल्टिवेशन होतं, जेव्हा लोक एका जागेवर काही ठिकाणी एका जागेवर काही वर्ष शेती करायचे आणि मग दुसऱ्या जागी शिफ्ट करायचे. तर ज्या ठिकाणी त्यांनी आधी शेती केली होती तिथे जंगल परत तयार व्हायचं, तर त्यामुळे काय व्हायचं की फॉरेस्ट जंगल हे तयार राहायची, ती पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला दिसून येत नाही. पण नंतर आपण पाहतो की सेटल कल्टिवेशन आलं. सेटल कल्टिवेशन म्हणजे एकदा जंगल साफ केलं की त्याच्यावर पिढ्यानुपिढ्या वर्षानुवर्ष लोक शेती करत राहायचे आणि मग तिथे जंगल परत येण्याला काही वाव नसायचा. तर अशा पद्धतीने जंगल नष्ट होत गेली आहे. नॉमॅडिक लाईफ मध्ये एन्व्हायरमेंटचा हार्म कितपत होत होता कितपत नव्हता होत, हे सगळं ते विश्लेषण करतात. आणि मग आधुनिक काळामध्ये जेव्हा इंडस्ट्रीज यायला लागल्या तेव्हा फार मोठ्या प्रमाणात आपण जंगल तोड केली आणि फार मोठ्या प्रमाणात एन्व्हायरमेंटला हानी केली, हे ते आपल्या पुस्तकामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. हे जे सगळे मोड जे आहे, सगळे जे वेगवेगळे आयुष्यातले जे प्रगतीच्या जे मनुष्याच्या प्रगतीचे जे वेगवेगळे टप्पे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या पद्धतीची अर्थव्यवस्था, वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक व्यवस्था ह्या सगळ्या अस्तित्वात आल्या आणि त्या सगळ्यांचा एन्व्हायरमेंटलवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम झाला. तसंच जेव्हा एक लाईफस्टाईल, एक जीवनशैली ही दुसऱ्या जीवनशैलीमध्ये परिवर्तित होते तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट असतो. उदाहरणार्थ पूर्वीच्या काही लोक आपली जनावर घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरायचे, त्यांना भरपूर प्रमाणात चारा उपलब्ध असायचा. पण जेव्हा ही चारण्याची जागा लोकांनी क्लिअर करून तिथे शेती करायला सुरुवात केली तेव्हा जे मेंढपाळ होते किंवा जे गुरंढोरं घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचे त्यांच्यामध्ये आणि शेती करणाऱ्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते.
तसंच या पर्यावरणामधल्या जे वेगवेगळ्या स्पेसीज वेगवेगळे जीवजंतू आहे त्यांचं पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे हे सुद्धा ते सांगण्याचा प्रयत्न करतात. इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाज काही काही ठिकाणी जो एन्व्हायरमेंटला फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे असा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया सुद्धा ते शोधून काढतात. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे ते भारतीय इतिहासामध्ये जे इकोलॉजिकल इव्हेंट्स होत गेले त्याच्याबद्दल सांगतात. इकोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय, जसं की जे हंटर फूड गॅदरर होते त्याने एन्व्हायरमेंटला फार कमी प्रमाणात हानी करायचे आणि जेव्हा ऍग्रिकल्चर खूप मोठ्या प्रमाणात आलं तेव्हा चौथ्या शताब्दीमध्ये भारतीय इतिहासामधल्या चौथ्या शताब्दीमध्ये इथे एक एन्व्हायरमेंटचे क्रायसिस पर्यावरणाची समस्या निर्माण व्हायला लागली आणि म्हणूनच मग व्हिलेज लेवलवर गावांमध्ये जंगलांना कसं वाचवायचं याच्याबद्दल लोकांना लोक विचार करायला लागले आणि म्हणूनच ही जी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ची जी विचारसरणी होती की आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायला पाहिजे ही सगळी आपल्याला बुद्धिस्ट आणि जैन टीचिंग मध्ये सुद्धा दिसून येते असं म्हणतात. त्याच्यामध्ये नॉन व्हायलन्स आहे, व्हेजिटेरियनिझम आहे. जर का आपण नॉन व्हायलंट असलो, व्हेजिटेरियन असलो, डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल आपण जर का केलं, त्यांना वाचवलं, तर आपण एन्व्हायरमेंटला कमीत कमी हानी करू असं या अशी विचारसरणी या सगळ्या ग्रंथांमधून दिसून येते आणि त्याचं विश्लेषण रामचंद्र गुहा या आपल्या पुस्तकामधल्या दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या भागामध्ये करतात. त्याच्यानंतर पार्ट थ्री जो होता तो ब्रिटिश काळातील कॉलोनियल फॉरेस्ट प्रॅक्टिस, त्याच्यामुळे व्हिलेजेस कसे डिस्ट्रॉय झाले आणि त्याच्यानंतर मग कन्झर्वेशन सिस्टम कशी अस्तित्वात आली या सगळ्या गोष्टीची चर्चा ते तिसऱ्या भागामध्ये करतात. तर त्याच्यानंतर आपण ते सांगतात की ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये कुठली सेंट्रलाइज कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नव्हती. जंगलं वाचवण्याचा फार डिटेल परिणाम त्यांनी फार डिटेल मध्ये त्यांनी ब्रिटिशांनी विचार केलेला आपल्याला दिसून येत नाही आणि त्याच्यामुळेच भारताचे सध्याच्या भारतामध्ये जे मेजर इकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे ते त्यांच्यामुळे झालेले आहे. आणि नंतर मग तो इंडस्ट्रियल स्टडी ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड स्टेट ते करत ते आपल्या पुस्तकामध्ये करतात आणि सांगतात की कशी इंडस्ट्रियल पॉलिसी जी ब्रिटिशांची होती ती त्याच्यामुळे जंगलाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याची तुलना ते सोशल फॉरेस्ट्रीशी करतात. ते सांगतात की बघा ब्रिटिशांची जी फॉरेस्ट नीती ब्रिटिशांनी नंतर आणली त्या फॉरेस्ट नीतीमध्ये गावातल्या लोकांना आणि आदिवासींना जंगलातून काही घेऊन जाऊ द्यायचं नाही हा एक महत्वाचा भाग असायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त सोशल फॉरेस्ट्री म्हणजे काय, गावातल्या लोकांनी स्वस्फूर्त होऊन पुढे येऊन जंगलाचं रक्षण करणं. आणि ते सांगतात की सोशल फॉरेस्ट्री फार जास्त महत्वाची असायची, फार जास्त चांगल्या पद्धतीची असायची. ब्रिटिशांची जी नीती होती त्याच्यामुळे गावातल्या लोकांना बऱ्याच प्रॉब्लेम बऱ्याच समस्या व्हायला लागल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांचं पुस्तक जे आहे हाऊ मच शुड अ पर्सन कन्झ्युम थिंकिंग थ्रू द एन्व्हायरमेंट, तर याच्यामध्ये पर्यावरणाच्या ज्या समस्या अमेरिकेतल्या आहे आणि पर्यावरणाच्या ज्या समस्या भारतामध्ये आहे या दोघांची ते तुलना करतात आणि सांगतात की पर्यावरणाच्या समस्या अमेरिकेतल्या वेगळ्या आहे कारण त्यांची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि भारतामध्ये मात्र इतके मोठे मोठे डॅम, इतके मोठे मोठे फॉरेस्ट, यु नो स्टेट फॉरेस्ट जे आहे, वाईल्ड लाईफ रिझर्व आहे, या सगळ्याचं अध्ययन करून त्याचा एन्व्हायरमेंटवर काय परिणाम झाला हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ स्टेट फॉरेस्ट मध्ये मधून शेत ते गावातल्या लोकांना काही घेऊन जाऊन देणार देता काही काही नेता येत नाही, लाकडं वगैरे नेता येत नाही, तर मग अशा वेळेस त्यांचं जीवना त्यांच्या जीवनावर या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या नीतीचा पॉलिसीचा बराच विपरीत परिणाम होतो. तसंच याच पुस्तकामध्ये एका व्यक्तीने किंवा एका देशाने किती कन्झ्युम करायला पाहिजे, किती गोष्टी वापरायला पाहिजे याची चर्चा सुद्धा ते करतात. तर या पुस्तकामध्ये चंदीप्रसाद भट आणि माधव गाडगीळ या वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटलिस्ट जे होते, पर्यावरण शास्त्रज्ञ जे होते, त्यांची चर्चा ते करतात. त्याच्यानंतरचं हे पुस्तक महत्वाचं आहे, द एन्व्हायरमेंटलिझम ग्लोबल हिस्ट्री, आणि याच्यामध्ये ते अमेरिका, सोव्हिएत युनियन, चायना, इंडिया, आफ्रिका आणि ब्राझील या सगळ्या देशामध्ये जे वेगवेगळ्या पर्यावरणाच्या समस्या होत्या त्याची चर्चा करतात. आणि भारतातल्या पर्यावरणाच्या समस्याची चर्चा करताना ते आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की भारतामध्ये पर्यावरणाच्या बद्दल जी अवेअरनेस होती त्याच्या तीन वेव्स आलेल्या आपल्याला दिसून येतात. सगळ्यात पहिली वेव ऑफ एन्व्हायरमेंटलिझम जी आली ती आली 1920s 1930s मध्ये आणि या 1920s 1930s मध्ये जेव्हा
1930 च्या आसपास भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळेल हे जवळजवळ लोकांना समजायला लागलं होतं. आज नाही मिळेल तर 20 वर्षांनी मिळेल, पण ब्रिटिश आता हे इथून जातील हे निश्चित व्हायला लागलं होतं. आणि जेव्हा ब्रिटिश भारतातून चालले जातील तेव्हा भारतामध्ये कशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे याची चर्चा सुरू झाली, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विचार विनिमय सुरू झाले. काही लोक म्हणत होते की ब्रिटिशांनी किंवा वेस्टर्न कंट्रीजनी युरोपियन कंट्रीजनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण केलं आहे ते औद्योगिकरण करून आपण भारताचा विकास करू शकूया. पण याच्या विपरीत एक विचार असा होता असा होता भारतातल्या लोकांमध्ये जो प्रसारित व्हायला लागला की ज्या पद्धतीने इंडस्ट्रीजचा विकास इंग्लंडनी आणि इतर युरोपीय राष्ट्रांनी केला त्यांना त्यांच्या इंडस्ट्रीजसाठी कच्चा माल पुरवण्यासाठी त्यांच्या कॉलनीज जगभर होत्या. आपल्या भारताकडे कुठली कॉलनीज नाही आणि हे अनिथिकल आहे. कॉलनीजचं शोषण करून जर का आपण आपली अर्थव्यवस्था व्यवस्था विकसित करतो हे अनिथिकल आहे. तसंच त्यांच्या पद्धतीने ज्याला म्हणतात ना इंग्लिश मध्ये म्हटलं जातं की रिसोर्स इंटेन्सिव्ह डेव्हलपमेंटल मॉडेल, म्हणजे साधनांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करायचा. तर असं जर का साधनांचा आपण फार मोठ्या प्रमाणात जर का उपयोग करायला लागलो तर काय होईल की आपल्या जवळची साधनंही फार झपाट्याने संपून जातील. कारण भारतामध्ये पॉप्युलेशन खूप मोठं खूप जास्त आहे आणि आपली जीवनशैली आपण युरोपीय लोकांच्या जीवनशैलीच्या बरोबर जर का आणतो म्हटलं तर अर्थात आपलं हे आपल्यासाठी हानिकारक होईल. इट विल नॉट बी अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तो विकास आपण सस्टेन करू शकणार नाही. त्याचे विपरीत परिणाम पुढच्या पिढीला दिसून येतील कारण आपण साधनं फार मोठ्या प्रमाणात संपून टाकू. आणि हा जो दुसरी विचारसरणी होती की आपण जे युरोपीय लोकांनी रिसोर्स इंटेन्सिव्ह मॉडेल युज केलं ते आपण करू नाही, या विचाराशी गांधीजी सहमत होते. तसेच गांधीजीचे बरेचसे फॉलोअर सहमत होते. उदाहरणार्थ जे सी कुमारप्पा यांनी 1939 मध्ये एक पुस्तक लिहिलं द इकॉनॉमी ऑफ परमनन्स. तसंच मीराबेन ही जी गांधीजीच्या आश्रमामध्ये राहायची आयरिश लेडी तिने सुद्धा मोठे मोठे डॅम जे स्वातंत्र्यानंतर बांधण्याचं प्लॅनिंग करत होते काँग्रेसचे पुढारी ते कसे अर्थव्यवस्थेला हानिकारक राहील याच्याबद्दल लिखाण तिने आपल्या लिखाणामध्ये केलेलं दिसून येतं. पण झालं काय की हे सगळे जे ही जी सगळी एन्व्हायरमेंटलिझम, बघा एन्व्हायरमेंटलिझम म्हणजे काय, पर्यावरणाला संरक्षित ठेवण्याची विचारसरणी. पण ही जी विचारसरणी आहे ही प्रामुख्याने पुस्तकामध्येच बंदिस्त होऊन राहिली. आणि स्वातंत्र्यानंतर आपण बघतो की ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंटल मॉडेल रिसोर्स इंटेन्सिव्ह कॅपिटल इंटेन्सिव्ह डेव्हलपमेंट मॉडेल युरोपनी स्वीकृत केलं होतं त्याच पद्धतीचं कॅपिटल इंटेन्सिव्ह आणि रिसोर्स इंटेन्सिव्ह डेव्हलपमेंट मॉडेल आपण भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर स्वीकृत करण्यात आलं. पंचवार्षिक प्लॅन आले, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या, मोठी मोठी धरणं बांधण्यात आली आणि तेव्हा डेव्हलपमेंट झाली झपाट्याने, लोकांना समाधान पण वाटलं. पण हे जे रिसोर्स इंटेन्सिव्ह साधनांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून जे डेव्हलपमेंट झालं त्याचा विपरीत परिणाम हा शेवटी 1970 आसपास हा सगळ्या भारतीयांना दिसायला लागला. आणि मग आता या मोठ्या मोठ्या धरणांच्या विरुद्ध मोठ्या एक आंदोलन सुरुवात झाली. तर इथे विश्लेषण करताना हे जे 1970 आसपास जे एन्व्हायरमेंटलिझम जे सुरू झालं ज्या मोठ्या मोठ्या धरणाच्या विरुद्ध जी आंदोलनं सुरू झाली त्याला रामचंद्र गुहा हे सेकंड वेव्ह ऑफ एन्व्हायरमेंटलिझम असं म्हणतात. पर्यावरणाला वाचवण्याची दुसरी लाट, पहिली लाट 1920-30 मध्ये आली होती जी की फक्त पुस्तकापुरतीच मर्यादित राहिली, त्याच्याकडे सरकारने विशेष लक्ष दिलं नाही. पण 1970 आसपास मात्र जेव्हा या पर्यावरणावर विपरीत परिणाम समोर यायला लागले तेव्हा चिपको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन हे सगळं सुरू झालं. आणि मग सोशल इकॉलॉजीचा कन्सेप्ट समोर आला की जंगलाचं रक्षण करण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करा, पॉलिसीमध्ये इन्व्हॉल्व्ह करा. आणि म्हणून आपण पाहतो 1970 नंतर बऱ्याच ठिकाणी वातावरण पर्यावरणाला रक्षण करण्याची आंदोलनं सुरू झाली आणि तसंच पर्यावरणाबद्दल अध्ययन सुद्धा सुरू झालं. एन्व्हायरमेंटल स्टडीजचे डिपार्टमेंट हे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये उघडले गेले आणि त्याच्यापासून स्टडी करून आपण पर्यावरणाला कशा प्रकारे वाचू शकतो हे ते याचं अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. तर इथे रामचंद्र गुहा भारतातली ही जी दुसरी लाट होती त्याची तुलना करतात अमेरिकेतल्या जे अमेरिकेमध्ये जे 1960 नंतर तिथे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनचं जे आंदोलन सुरू झालं. पण या दोघांमध्ये एक महत्वाचा फरक रामचंद्र गुहा सांगतात की अमेरिकेतलं आंदोलन हे बुद्धिवंतांपासून सुरू झालं होतं. सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक आलं 1962 मध्ये रिचेल कार्लसनचं आणि त्या रिचेल कार्लसनच्या पुस्तकामध्ये त्यांनी एन्व्हायरमेंटवर कसा विपरीत परिणाम होता इंडस्ट्रीजचा हे विश्लेषण केलं आणि त्याच्यापासून मग लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली. आपल्या इकडे मात्र सर्वसामान्यमध्ये आंदोलन आधी पसरली आणि त्याच्यानंतर मग विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट सुरू झाली. तर आपल्या इथलं आंदोलन जे होतं सर्वसाधारणतः लोकांचं आंदोलन होतं. आणि रामचंद्र गुहा हे पण सांगतात की जेव्हा 1970 आसपास जेव्हा सुरुवातीला लोकांनी आता पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे इंडस्ट्रीजला कंट्रोल करावं, पॉल्युशन कंट्रोल करावं हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा त्या लोकांना
भारत विरोधी किंवा अमेरिकेचे एजंट आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांना त्यांच्यावर ठपका मारला जायचा. त्याच्यानंतर 1991 मध्ये इरा ऑफ लिबरलायझेशन एक आला. म्हणजे काय, 1991 च्या आधी भारतामध्ये इंडस्ट्री सुरू करणं हे फार कठीण असायचं, पण 1991 नंतर लिबरलायझेशनची पॉलिसी सुरू झाली. भारतामध्ये इंडस्ट्रीज आणणं हे तुलनात्मक दृष्ट्या बरंच सोपं झालं. भारतामध्ये व्यवहार करणं, व्यापार करणं हे बऱ्याच प्रमाणात थोडं सोपं झालं. आणि त्याचेच परिणाम आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीलायझेशन 1991 मध्ये झालं. लोकांचं राहणीमान बरंच सुधारलं. पूर्वीच्या काळी मी लहान असताना घरात टीव्ही असणं किंवा कार असणं हे खूप श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. आजकाल ह्या सगळ्या गोष्टी सर्वसाधारणतः मध्यमवर्गीय लोकांच्या घरामध्ये आपल्याला दिसून येतात. कार सुद्धा दिसून येते. तर म्हणजे काय, लोकांचं राहणीमान हे एकंदरीत मोठ्या प्रमाणात सुधारलेलं आहे, पण याचे जे विपरीत परिणाम पर्यावरणावर आहे ते आणखी फार मोठ्या प्रमाणात आपल्या समोर यायला लागले. शहरामधलं पॉल्युशन खूप वाढलं आहे, नद्यांमधले झरे आटत गेलेले आहे. नद्यांमध्ये पॉल्युशन इतकं झालंय की नद्यांचे जे नॅचरल झरे असतात ते सगळे बुजत चालले गेलेले आहे. जमिनी खाली जे पाणी असायचं ते पाणी आता खूप खोल गेलेलं आहे. त्याला खोदून काढणं, आपण आणखी जास्त खोल खोल जाऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीतून काढतोय शेतीसाठी किंवा शहरांना पुरवठा करण्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गांधीजींना जे गांधीजींनी आपल्याला 1930 च्या आसपास जो सल्ला दिला होता की डोंट डेव्हलप युअर कंट्री आफ्टर द मॅनर ऑफ द वेस्ट, पश्चिमेसारखा विकास तुम्ही घडून आणू नका, तो आपल्या देशासाठी हानिकारक राहील, हे सगळं आपण कुठेतरी विसरून गेलेलो आहोत. तर आता ही थर्ड वेव्ह आणखी यायची आहे 1991 नंतर, जे विपरीत परिणाम समोर आलेले आहे. तर याचा याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून थर्ड वेव्ह ऑफ एन्व्हायरमेंटलिझम येईल असं रामचंद्र गुहा म्हणतात. आणि थर्ड वेव्ह ऑफ एन्व्हायरमेंटलिझम जे सर्वसामान्य आहे ते तसंच बुद्धिवादी वर्ग या दोघांनी मिळून आणलेलं आंदोलन राहील, जे की एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करेल असं रामचंद्र गुहा आपल्या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात. तर एन्व्हायरमेंटल हिस्ट्री कशाला म्हणतात, पर्यावरणीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघणं, पर्यावरण माणसाच्या इतिहासाला कसं प्रभावित करतं तसं मनुष्य आपल्या कृतीने पर्यावरणाला कसं प्रभावित करतं याचं अध्ययन करणं म्हणजे इतिहासाचा पर्यावरणीय दृष्टिकोन. त्याच्यामध्ये रामचंद्र गुहा यांनी फार मोठ्या प्रमाणात अध्ययन केलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणात त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे. अनक्वाइट वूड हे त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये ब्रिटिश नीती ही पर्यावरणीय समस्याला कशी जबाबदार होती ते सांगतात. द फिशर्ड लँड त्यांनी इकॉलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया याच्यामध्ये रिसोर्सेस यूज वेगवेगळ्या स्टेजमध्ये कशा पद्धतीने होत गेले आणि त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होत गेले हे ते सांगतात. त्याच्यानंतर हाऊ मच शुड अ पर्सन कन्झ्युम याच्यामध्ये ते तुलनात्मक अध्ययन करतात अमेरिकेतल्या समस्या आणि भारतातल्या समस्या. एन्व्हायरमेंटलिझम अ ग्लोबल हिस्ट्री या पुस्तकामध्ये ते थ्री वेव ऑफ एन्व्हायरमेंटलिझम इन इंडिया याच्याबद्दल विश्लेषण करतात. तर एकंदरीत रामचंद्र गुहानी आपल्या सगळ्या पुस्तकामधून एक बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. देर इज समथिंग कॉल्ड ब्लाइंड एन्व्हायरमेंटलिझम, म्हणजे आंधळेपणाने तुम्ही पर्यावरणाची रक्षा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जंगलातले झाडं तोडायचे नाही, मग त्या जंगलातले राहणारे आदिवासी उपाशी राहिले तरी चालते, हे झालं एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटलिझम. तर रामचंद्र गुहा कधीच अशा पद्धतीची पॉलिसी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ते सांगतात की आपल्याला जर का जंगलाच्या प्रोटेक्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की त्यांना स्वयंपाक करायला कुठून इंधन मिळेल किंवा त्यांना क्लीन वॉटर कुठून मिळेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मग आपली एन्व्हायरमेंटल पॉलिसी आपण ठरवायला पाहिजे. अमेरिकेतल्या समस्या वेगळ्या असतात, भारतातल्या समस्या बिकॉज ऑफ पॉप्युलेशन इट इज डिफरंट दॅन USA. हे सगळं त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एन्व्हायरमेंटल अप्रोच टू हिस्ट्री हे इथे संपलं. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला आता विचारू शकता.